सन्मान्य खासदार संजय नाना काकड़े, सन्मान्य खासदार अमरजी साबळे, आमचे पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप जी, आमदार बाळा भेगडे जी, ज्यांनी हा अति विशाल असा सोहळा या ठिकाणी आयोजित केला आणि खऱ्या अर्थाने या भोसरीमध्ये एक नवीन इतिहास जे घडवत आहेत ते आमचे लोकप्रिय आमदार महेश लांडगे जी, उमाताई खापरे, सदाशिवराव खाळे, महेशजी कुलकर्णी, रवीजी लांडगे, आशाताई लांडगे, सुनीलजी शेळके, राजेशजी पिल्ले, शलाताई मोळक, माऊली थोरात, अमोल थोरात, सारंग कामटेकर, अमर मूलचंदानी, वसंतराव वाणी, बाबू नायर, संजय मुंगोडेकर, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर ज्यांचा या ठिकाणी प्रवेश झाला, असे सर्व नगरसेवक, माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि हजारो हजारोच्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित असलेल्या माता भगिनी आणि बंधूंनो, मी या ठिकाणी महेश दादा लांडगे यांचं अभिनंदन करतो की महेश दादांनी या पिंपरी चिंचवडच्या आणि विशेषतः भोसरीच्या विकासाचा एक आराखडा तयार केला आणि विजन 2020च्या माध्यमातून तो जनतेपुढे ठेवण्याचं काम हे महेश दादा या ठिकाणी करतायत। खरं तर त्यांनी इतकं चांगलं आणि सविस्तर भाषण या ठिकाणी केलं आणि त्यांचं भाषण ऐकत असताना माझ्या लक्षात आलं की लहानपणी आम्ही एक म्हण ऐकली होती, दहा गावे दुसरी एक गाव भोसरी। या म्हणीचा नेमका अर्थ काय हे महेश दादांचं भाषण ऐकल्यानंतर लक्षात आलं। एक आमदार आपल्या मतदार संघाकरता किती तळमळीनं तत्परतेनं या ठिकाणी काम करतो आणि खरोखर बापट साहेबांनी ज्याचा उल्लेख केला, लक्ष्मणराव जगताप आणि महेश दादा लांडगे ही जी आमची जोडी आहे, निश्चितपणे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थापनेपासून जे काम झालं नसेल ते काम यांच्या या पंचवार्षिकमध्ये ते करून दाखवतील आणि त्याकरता त्यांच्या पाठीशी मी उभा आहे हे सांगण्याकरता खरं म्हणजे मी आलो आहे। बंधू भगिनींनो, मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की देशामध्ये माननीय मोदी साहेबांनी एक नवीन परिवर्तन सुरू केलंय आणि या परिवर्तनाच्या माध्यमातून देश बदलतोय, महाराष्ट्र बदलतोय। अनेक लोक असं म्हणत होते की भारतीय जनता पार्टी ही लाटेवर निवडून आली, हे खरं आहे की माननीय मोदीजींची लाट नाही सुनामी होती आणि त्या सुनामीचा निश्चित फायदा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्हाला झाला, आम्ही सत्तेवर आलो। पण आजच्या निवडणुकीने हे दाखवून दिलं की मोदी साहेबांनी जो विश्वास जनतेमध्ये त्या काळात तयार केला होता तो विश्वास आम्ही कायम ठेवलाय, तो वाढवलाय आणि आज नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रचंड मोठा विजय हा भारतीय जनता पक्षाला या ठिकाणी मिळालाय। मला आपल्याला सांगितलं पाहिजे 147 नगरपालिकांची निवडणूक झाली, आपल्याला 2011 साली या 147 नगरपालिकेच्या निवडणुकीत किती मतं होती माहितीये? 80 नगरपालिकेत एकही उमेदवार निवडून आला नव्हता, 26 नगरपालिकेत 2 पेक्षा कमी उमेदवार निवडून आले होते आणि 2 आकड्यांमध्ये केवळ 3 नगरपालिका होत्या अशी या 147 नगरपालिकांची स्थिती होती। आणि आज ज्यावेळेस काउंटिंग झालं, महाराष्ट्रातला क्रमांक 1चा पक्ष भारतीय जनता पार्टी झाला, 55 नगराध्यक्ष आपल्या चिन्हावर आणि 10 आपल्या आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी निवडून आले, असे 65 आपले निवडून आले।
55 भाजपचे, 24 शिवसेनेचे, 20 काँग्रेसचे आणि 20 राष्ट्रवादीचे, म्हणजे त्या दोघांना एकत्रित केलं काँग्रेस आणि राष्ट्रवादीला तरी त्याच्यापेक्षा किमान 15 आपले जास्त निवडून आले हे नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत झालं। आणि नगरसेवक देखील आपले 200 नगरसेवक होते, आतापर्यंत अजून काउंटिंग चाललंय, पण आतापर्यंत जे आकडे आले आहे त्यात भारतीय जनता पक्षाचे 954 नगरसेवक निवडून आले आहेत आणि आपण क्रमांक 1 चा पक्ष या महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा या ठिकाणी झालो आहोत। बंधू भगिनींनो, हा जो विश्वास जनतेने आमच्यावर ठेवलाय, मी या ठिकाणी जनतेचे आभार मानू इच्छितो। खऱ्या अर्थाने छत्रपतींचा आशीर्वाद घेऊन या महाराष्ट्रामध्ये सत्तेवर आल्यानंतर इतक्या मोठ्या प्रमाणात आव्हान आमच्या समोर होती, पण एकीकडे छत्रपतींचा आदर्श, त्यांनी दाखवलेला मार्ग, त्यांनी या ठिकाणी दिलेला आशीर्वाद, याच्या आधारावर दुष्काळापासून अतिवृष्टीपर्यंत प्रत्येक आव्हानाचा सामना आम्ही केला। आणि दुसरीकडे देशाचे पंतप्रधान माननीय मोदीजी यांनी जी पारदर्शितेची एक मोहीम सुरू केली, त्या मोहिमेच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षावर लोकांचा विश्वास उभा राहिला। आणि मला आनंद वाटतो की एक टीम वर्क भारतीय जनता पक्षाने उभं केलं। आमचे अध्यक्ष रावसाहेब पाटील दानवे असतील, आमचे सगळे सिनियर मंत्री असतील, आमदार असतील, पदाधिकारी असतील, या सगळ्यांनी जनतेमध्ये जाऊन विश्वास उभा केला। आणि त्या विश्वासाचं प्रतीक आहे की आज महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी नंबर 1 पक्ष झालाय। आणि मला विश्वास आहे आता महानगरपालिकेच्या निवडणुका येणार आहेत, या निवडणुकांमध्ये देखील भारतीय जनता पार्टी महानगरपालिकेत नंबर 1 येईल। त्यानंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुका येणार आहेत, जिल्हा परिषदेतही भारतीय जनता पार्टी नंबर 1 पक्ष असेल, कारण जनतेचा विश्वास आता भारतीय जनता पार्टीवर या ठिकाणी आलाय। आणि आज इतक्या मोठ्या प्रमाणात या पिंपरी चिंचवडमध्ये, पिंपरी चिंचवडच्या भोसरीतल्या वेगवेगळ्या नेत्यांनी, पुढाऱ्यांनी, नगरसेवकांनी, माजी नगरसेवकांनी या ठिकाणी प्रवेश केला। मी तर महेश दादाला विचारलं कोणी शिल्लक ठेवला का, कारण इतक्या मोठ्या प्रमाणात सगळे या पक्षात आले तर तिकडे राहिलंच कोण। पण मला हा विश्वास आहे की जे राष्ट्रभक्त आहेत, जे देशभक्त आहेत, जे समाजभक्त आहेत, ज्यांना सामाजिक परिवर्तन करायचं आहे, असे सगळे लोक आमच्या सोबत येतील। कारण आमच्या जीवनामध्ये आम्ही हे ठरवलंय, आम्हाला सत्ता हवी आहे, पण सत्ता हे आमचं साध्य नाही आहे, सत्ता आमचं साधन आहे, ज्या साधनाचा उपयोग करून आम्हाला सामाजिक आर्थिक परिवर्तन घडवायचं आहे, त्याकरता आम्ही राजकारणामध्ये आलो आहोत। आणि म्हणून या साधनाचा उपयोग करून जो जो व्यक्ती सामाजिक आर्थिक परिवर्तन घडवू इच्छितो, सत्ता तर अनेकांना मिळते, अनेकांना सिंहासनावर बसायला मिळतं, पण हे सिंहासन माझं नाही, हे जनतेने दिलेली जबाबदारी आहे। या सिंहासनावर बसून केवळ मला राज्य करायचं नाही आहे, हे जे छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला शिकवलं, मला असं वाटतं की त्याच विचाराने आम्ही काम करायचा प्रयत्न करतो आहे। आणि म्हणून मला विश्वास आहे या पिंपरी चिंचवडमध्ये या ठिकाणी मोठं परिवर्तन होणार आहे। आणि या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं, लक्ष्मण भाऊ तुम्ही सांगितलं 100+, आता महेश दादा आणि तुम्ही हे दोघं एकत्रित येऊन या पिंपरी चिंचवडमध्ये पुढे गेल्यानंतर 100+ काय, मला तर असं वाटतं की तुम्ही सगळ्यांच्या जमानती जप्त करून ही महानगरपालिका आपल्या हातामध्ये या ठिकाणी आणाल। महेश दादा ज्यावेळेस निवडून आल्यानंतर त्यांचा माझा परिचय झाला, निवडणुकीच्या आधी परिचय होता पण अधिक जवळून आला, आणि माझ्या लक्षात आलं हा अत्यंत निस्वार्थी मनुष्य आहे। माझ्याकडे अनेक आमदार येतात, अनेक पुढारी येतात, खूप लोक त्यांची वैयक्तिक कामं घेऊन येतात, तेही काही चूक नाही आहे, मुख्यमंत्र्यांकडनं लोकांना वाटतं वैयक्तिक कामं झाली पाहिजे, पण मी आपल्याला प्रामाणिकपणे सांगतो, इतके वेळा मला महेश दादा लांडगे भेटायला आले
आजपर्यंत कधीही स्वतःचं किंवा कोणाचं वैयक्तिक काम घेऊन आले नाही. जेव्हा जेव्हा आले त्या त्यावेळी जनतेचं काम ते घेऊन आले आणि जनतेच्या कामाकरता अस्वस्थ होणारा जर ते काम झालं नाही तर जणू काही आपल्या घरीच काहीतरी मोठी अडचण आहे. इतकी अस्वस्थता महेश दादांमध्ये असते आणि मला असं वाटतं की हे अत्यंत महत्त्वाचं आहे की जोपर्यंत आपल्या जनतेच्या समस्या आपण सोडवत नाही तोपर्यंत लोकप्रतिनिधीला झोपच येऊ नये. तोपर्यंत तो अस्वस्थच असला पाहिजे. संघर्ष करून पाठपुरावा करून जनतेच्या प्रश्नांना तडीस नेण्याचं काम हे लोकप्रतिनिधी करायचं असतं आणि तशा प्रकारचा लोकप्रतिनिधी हा या ठिकाणी महेश लांडगेच्या रूपानं मला दिसला आणि म्हणून आम्ही त्यांना जवळ घेतलं. आम्ही कधीही त्यांनी आणलेल्या कामांना नाही म्हटलं नाही. आम्ही त्यांच्या पाठीशी उभं राहिलो कारण आम्हाला असं वाटतं की समाजामध्ये काम करणारा जो जो चांगला व्यक्ती आहे जो चांगला पुढारी आहे त्याच्या पाठीशी उभं राहणं हे आपलं कर्तव्य आहे. त्याशिवाय समाज बदलू शकत नाही, त्याशिवाय शहर बदलू शकत नाही. आज आपल्या पिंपरी चिंचवडच्या इतक्या समस्या या ठिकाणी लक्ष्मण भाऊंनी मांडल्या, महेश दादांनी मांडल्या, या सगळ्या ज्या समस्या आहेत या खरोखर महत्त्वाच्या आहेत. पण मगाशी बापट साहेब ज्या प्रकारे सांगत होते की शेवटी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची स्वतःची आपली एक ताकद आहे आणि मी तुम्हाला विश्वासानं सांगतो मी तर ज्यावेळेस पिंपरी चिंचवड महानगरपालिका बघतो या शहरामध्ये समस्या राहण्याचं काही कारणच नाही आहे. इतकी मजबूत अशा प्रकारची ही महानगरपालिका आहे. या महानगरपालिकेचं रेटिंग हाय आहे. या महानगरपालिकेला थोडंसं बॅकिंग हे जर राज्य सरकारने दिलं आणि प्रामाणिकपणे काम करणाऱ्या लोकांनी त्या ठिकाणी कामाला सुरुवात केली तर हे शहर महाराष्ट्रातलंच नाही देशातलं सर्वोत्तम शहर होऊ शकते. ही ताकद या पिंपरी चिंचवडची आहे आणि म्हणून आता जे राजकारण करायचं आहे ते त्याकरता करायचं आहे. मला माहिती आहे प्रश्न अनेक आहेत. रेड झोनचा प्रश्न या ठिकाणी तुम्ही मांडला, हा प्रश्न वारंवार मांडत असतात पण या प्रश्नाचं सोडवणूक करण्याकरता आज इतक्या मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी लक्ष घातलं जात आहे. मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की आपले जे डिफेन्स मिनिस्टर आहे परिकरजी अत्यंत लोकाभिमुख पारदर्शी कारभार करणारा व्यक्ती आहे. आपल्या रेड झोन सारखंच ज्यावेळी आदर्शची केस झाली अचानक सरकारनं मिलिटरीच्या सगळ्या इन्स्टॉलेशन्स म्हणजे रेड झोनमध्ये तर महत्त्वाचे इन्स्टॉलेशन्स आहेत पण कुठलं इन्स्टॉलेशन असेल तरी तिथपासनं 500 मीटरपर्यंत काही करता येणार नाही असा आदेश काढला आणि त्यामुळे 2009 सालापासनं मुंबईसारख्या शहरात पुण्यासारख्या शहरात रिडेव्हलपमेंट पूर्ण बंद झालं. खूप आम्ही प्रयत्न करत होतो. शेवटी मी एक दिवस असा विचार केला की जर केंद्र सरकार हे करणार नसेल तर मी करेन. पण मी म्हटलं एकदा परिकर साहेबांना बोललं पाहिजे. मला आमचे सचिव असं म्हणाले की साहेब हे काही करणार नाही, कोणीच करणार नाही, लोक घाबरतात. मी म्हटलं घाबरायचं कशा करता, जर जनतेकरता करतो आपल्याला काही आपली घरं बांधायची नाही, आदर्श सोसायटी आपल्याला तयार करायची नाही आहे. म्हणजे आपल्याला आदर्श समाज तयार करायचा पण आदर्शसारखी बिल्डिंग तयार करायची नाही आहे. आणि म्हणून मी सांगितलं आपण जाऊ आणि मी आपल्याला सांगतो एवढा हिमतीनं निर्णय त्या ठिकाणी बैठक घेतली माननीय परिकर साहेबांनी आणि विचारलं ते म्हणाले 2010 पूर्वी नव्हतं, मग 10 नंतर तुम्ही का केलं तर त्याचा इफेक्ट काय आहे, काय तुम्ही त्याच्यातनं साधलं, केवळ लोकांची घरं ही अडवण्याचं काम तुम्ही केलं. आणि मला सांगताना आनंद वाटतो की 2 महिन्यामध्ये परिकर साहेबांनी परिपत्रक बदलवलं आणि 500 मीटरची जी काही अट होती ती 10 मीटरवर आणली, त्यामुळे सगळं रिडेव्हलपमेंट त्या ठिकाणी सुरू झालं. आता याचा सेकंड फेज जो आहे तो रेड झोन आहे आणि मला विश्वास आहे या ठिकाणी परिकर साहेबांसारख्या माणसाने 6-7 बैठका घेतल्यानंतर बापट साहेब मला हा पूर्ण विश्वास आहे की रेड झोनचा विषय परिकर साहेब सोडवल्याशिवाय राहणार नाही, तो निश्चितपणे सुधरेल. आपले 2-2 खासदार या ठिकाणी आता मंचावर बसले आहेत. अमर साबळे तर आपले पिंपरी चिंचवडचेच आहेत, नाना आहेत पुण्याचे. या दोन्ही खासदारांनाही आपण विनंती करूया, इकडनं जोर आम्ही लावतो, दिल्लीतनं जोर तुम्ही लावा, थोडासा पाठपुरावा केला तर निश्चितपणे
हा रेड झोनचा प्रश्न या ठिकाणी सुटेल आणि मी तुम्हाला या ठिकाणी आश्वस्त करतो की हा प्रश्न सोडवायची जबाबदारी महेश दादा मी स्वतः घेतो. मी स्वतः सरकारकडे याचा पाठपुरावा करून हा प्रश्न जो आहे तो सोडवायचा निश्चितपणे प्रयत्न करीन. एक पिंपरी चिंचवडमध्ये शास्त्रीकराचा प्रश्न अत्यंत भीषण आहे. मोठ्या प्रमाणात या ठिकाणी घरं झाली, ती घरं होत असताना त्या ठिकाणी डेव्हलपमेंट प्लॅनमधल्या जागा असतील, त्याचं रिव्हिजन असेल, या गोष्टी न झाल्यामुळे अनधिकृत बांधकामं तयार झाली, सामान्य माणसाने ती विकत घेतली, आज तो त्या यातना भोगतोय. आणि म्हणून त्याची पॉलिसी आम्ही तयार केली. ती पॉलिसी तयार केल्यानंतर आता हायकोर्टाच्या मान्यतेला ते दिली आहे, मला विश्वास आहे लवकरच हायकोर्ट त्याला मान्यता देईल. त्यानंतर 2015 पर्यंतची सगळे घरं जे आहेत यांना आपल्याला नियमित करता येईल आणि त्याच्यानंतर कोणी जर अनधिकृत बांधकाम करेल तर त्याची वीट देखील शिल्लक ठेवणार नाही. आणि एवढंच नाही तर आता आपण हे सांगितलं आहे की 2015 नंतर अनधिकृत बांधकाम करणाऱ्यावर फौजदारी कारवाई केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. कारण अनेक वेळा बिल्डर घरं बांधून टाकतात, गरीब माणूस तो विकत घेतो, बिल्डर पळून जातो, कारवाई गरिबावर होते, मध्यमवर्गीयांवर होते, हे आम्ही करू देणार नाही. पण हे होत असताना शास्त्रीकराच्या संदर्भात विशेषतः लक्ष्मण भाऊ तुमचा सातत्याने आग्रह राहिला आणि मी तुम्हाला विश्वास देतो लवकरच त्या संदर्भात कॅबिनेटमध्ये आम्ही प्रस्ताव आणतो आहोत. आणि महानगरपालिकेची आचारसंहिता लागायच्या आत या ठिकाणी शास्तीकराच्या संदर्भातला निर्णय हा कॅबिनेट निश्चितपणे मंजूर करेल. तुम्हाला काळजी करण्याचा कारण शेवटी हे सगळं जनते करताय, आपल्याला करायचं कोणा करताय? मेडिकल कॉलेज करायचं असेल तर जनतेकरता करायचं आहे. निश्चित आम्ही हे ठरवलंय की ज्या ज्या ठिकाणी मोठी हॉस्पिटल्स आहेत त्या त्या ठिकाणी पीपीपी मोडवर आपण मेडिकल कॉलेजेस करू शकू. मला असं वाटतं की हे जे काही प्रश्न आपण या ठिकाणी मांडलेले आहेत, मी आज सगळ्या प्रश्नांवर सविस्तर याकरता बोलणार नाही की मला माहिती आहे की आता इथे बसलेल्या अनेक लोकांना भुका लागल्या असतील. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.